मी शनाय शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतील उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी पालक भाषेतेखाली. पुण्याच्या राजगुरुनगर मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी दाखवली खाकी. पिंपरी चिंचवड शहरात चिमुकल्या विद्यार्थ्यांवरच आंदोलन करण्याची वेळ. आणि पुणे जिल्ह्यासह नगर सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेच्या नोंदणीला सुरुवात. आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका शाळेतील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक दहशतीखाली वावरतायत. बरं, याचा शाळा परिसरात पोलीसही तैनात आहेत, तरी त्यांची भीती काही कमी होईना. काय आहे हा प्रकार पाहूयात. मोहन दुबे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंकुश बोराडे विद्यालय आणि विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थी दहशतीत शिक्षण घेत असल्याने पालक असे भयभीत झालेत का ते पहा. कारण महापालिकेच्या या शाळेच्या इमारतीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचं मुख्यालय आहे. याच इमारतीच्या तळमजल्यातील एका खोलीत बंदूक, कारतूस, अश्रुधुरांच्या नळकाट्यांसह पोलिसांना लागणारे इतर शस्त्रसाठा आहे. त्याच खोलीलगत इथे विद्यार्थ्यांचे दोन वर्ग भरतात. तर या इमारतीपासून अगदी 20 ते 25 पावलांवरील या इमारतीत रोज शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. म्हणून हे पालक चिंतेत आहेत. एकतर हा शस्त्रसाठा हलवावा अथवा आम्हीच आमच्या मुलांचं स्थलांतर करू अशा मनस्थितीत आता सर्व पालक आहेत. आता आम्ही जॉबला असतो. आम्ही आता आमची मुलं आम्ही एकदा शाळेत सोडलं का आम्हाला कसं वाटतं पोरं आता शाळेमध्ये आहेत. आता मागं काय घडतंय काय नाही हे आता आम्हाला कसं कळणार. आणि मला तर नाहीच वेळ भेटत आहे शाळेत यायला. एक आता एक मला सुट्टी म्हणून मी आले तर माझी आईच त्याला सोडते शाळेत. ती एकदा सोडून गेली का परत डायरेक्ट 5:30 घ्यायला येते. मग त्यानंतर पाठीमागं काय होते काय नाही हे काय नाही. पण हे जे आता जे आहे ते हे मला पण बरोबर वाटत नाही आहे. नाही असू शकतं की नसू शकतं हे मी कसं काय सांगू शकतं. पण कसं आहे, जो मेन जो आमचा रस्ता जे आहे तिकडला त्यांनी तो पण बंद केलेला आहे. तर तसं नाही पाहिजे ना. किंवा पालक येत आहे तर येऊन द्यायला पाहिजे. त्यांनी मुलं खेळत आहे तर खेळून दिलं पाहिजे. आणि मुलांसमोर असं हे बंदूक उचलणं हे ते घेणं हे मुलांच्या पण डोक्याला परिणाम होऊ शकतो ना. दारुगोळा मी काय म्हणते, मुलं जे शिकतात आता ते दारुगोळा इथं आहे तर इथून तर दुसऱ्या ठिकाणी जर शिफ्ट केला तर हा चांगला आहे. आता इथलं जे मुलं जे शिकतात हे चांगलं आहे. हे शिक्षण आम्हाला आवडतं. आमची मुलं इथे शिकायला येतात तर हे काय आहे, फक्त दुसऱ्या जागी जर शिफ्ट केलं तर ही सुरक्षित जागा राहील आणि मुलंही सुरक्षित राहतील. तर त्याच्यासाठी आम्ही एवढं सांगू शकतो की ही दारुगोळ्याची जागा दुसरीकडे शिफ्ट करावी. या विभागामध्ये पिंपरी चिंचवड विभाग शहरामध्ये वेगळं आयुक्तालय होण्याची मागणी अनेक दिवसापासून पेंडिंग होती. आता हे वेगळं आयुक्तालय होऊन सुद्धा 1 वर्ष होऊन गेलं, परंतु कुठलीही पूर्वतयारी न करता कुठलंही पूर्वनियोजन न करता या ठिकाणी आयुक्तालय केवळ इथल्या स्थानिक आमदारांच्या आग्रहाखातर केवळ राजकीय लाभ मिळवण्यासाठी म्हणून सुरू केलेलं आहे. आणि अशी परिस्थिती असल्यामुळं या ठिकाणी अनेक ठिकाणी हे विभागलेलं आहे, कार्यालय अनेक ठिकाणी विभागलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने एका शाळेमध्ये जर शस्त्रास्त्राचा साठा जर ठेवला जात असेल तर हे लहान मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं हे काम या ठिकाणी आयुक्तालय करत आहे. आणि अशा पद्धतीनं जर शस्त्रास्त्राचा साठा जर मुलांच्या बरोबर मुलांच्या समोर ठेवला गेला असेल तर मुलांची जी स्वाभाविक उत्सुकता असते आणि त्या उत्सुकतेपोटी त्या शस्त्रास्त्राकडे जर ते गेले किंवा आणखी त्याच्याबद्दल ते हाताळण्यासंदर्भामध्ये त्यांनी काय आगाऊपणा केला तर याच्यामुळं दुर्घटना घडू शकते. याच्यामुळं मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं अस्थैर्यसुद्धा शहरामध्ये निर्माण होऊ शकतं. याची खरं तर आयुक्तांनी आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून जे गृहमंत्री आहेत गृहमंत्र्यांनी याची दखल ताबडतोबीने घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीचा जो ढिसाळ कारभार जो गैरकारभार या ठिकाणी या पोलीस आयुक्तालयाचा चालू आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी व्यवस्थितपणे लवकरात लवकर तातडीने कारवाई जर केलीच पाहिजे. विद्यार्थी पालक आणि शिक्षक भीतीच्या सावटात असताना पोलीस मात्र हा शस्त्रसाठा धोक्याचा नसल्याचं म्हणतायत. जे काही कार्ट्रेजेस किंवा बुलेट्स आपण म्हणतो ते काही म्हणजे त्याचा काही एक्सप्लोजिव्ह इफेक्ट नसतो, त्यामुळे ते काय धोकेदायक आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे कोणीही त्याच्याबद्दल गैरसमज बाळगण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यापासून धोका होण्याची शक्यता नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचं पण काही कारण त्याच्यामध्ये नाही. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड पोलिसांना शस्त्रसाठा ठेवायला परवानगी दिली नसताना देखील त्यांनी शाळेच्या मालकीच्या खोलीत शस्त्रसाठा ठेवला अशी धक्कादायक माहिती महापालिका शिक्षणाधिकारी ज्योत्सना शिंदेने दिली आहे. शाळेने पहिल्यांदा परवानगीही दिली होती, मात्र नंतर ही बाब विद्यार्थ्यांच्या दृष्टीने धोकादायक असल्याने शाळा प्रशासनाने दिलेली परवानगी मागे घेतली. असं असताना देखील पोलिसांनी तेथील लॉक तोडून तिथे शस्त्रसाठा ठेवलाय असा शाळेने आरोपसुद्धा केला आणि मग थेट पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या कानावर ही बाब टाकली. आयुक्तांनी तो शस्त्रसाठा पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या खोलीत हलवण्याचे
करण्याचे आदेश दिले. तर सद्यस्थितीला ज्या खोलीत हा शस्त्रसाठा आहे तिथून हा तातडीने इतरत्र हलवावा अशी मागणी आधीच करण्यात आल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. जेव्हा आमच्या लक्षात आलं की अंकुश बोराडे निगडी येथील शाळेमध्ये शस्त्रसाठा ठेवण्यात आलेला आहे, त्याचवेळी आम्ही भूमी जिंदगीमार्फत त्यांच्याशी पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधून पत्रव्यवहार केलेला आहे की असा शस्त्रसाठा शालेय इमारतीमध्ये ठेवण्यात येऊ नये, विद्यार्थ्यांच्या जीवितास हानी होऊ शकते, त्यामुळे हा त्यांना तत्काळ स्थलांतरित करण्यात यावा याबाबत आम्ही त्यांना कळवण्यात आलेलं आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयासाठी महापालिकेने एका शाळेची अख्खी 3 मजली इमारत भाडे तत्वावर दिली आहे. तेव्हा पोलीस मुख्यालयातून हा धोकादायक नसलेला शस्त्रसाठा आयुक्तालयाच्या इमारतीत हलवेल आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवेल अशी सुरक्षेची हमी देणाऱ्या पोलिसांकडनं ही अपेक्षा बाळगूयात. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्या. छेडछाड, मारामारी, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या रोड रोमिओना थेट मुलींसमोरच उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे. खेड पोलिसांकडे विद्यार्थिनींच्या तक्रारींचा भडीमार झाला होता. मग अखेरास पोलिसांनी राजगुरुनगर महाविद्यालय आणि बसस्थानक परिसरात धरपकड केली. शेकडो विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तिथंच विद्यार्थिनींनाही बोलवण्यात आलं. मग काहींना मुलींसमोरच उठाबशा काढण्याची शिक्षा दिली तर इतरांना पालकांसमोरच समज देऊन सोडण्यात आलंय. पोलिसांच्या या कारवाईचं विद्यार्थिनींनी स्थानिकांनी मात्र कौतुक केलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड शहरात चिमुकल्या विद्यार्थ्यांवरच आंदोलन करण्याची वेळ आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साहित्य वाटप झालं नसल्याने विद्यार्थ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलंय. महापालिकेसमोर रस्त्यावर बसलेले ही चिमुकले यांना बघता क्षणी मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. मुलांच्या हातातील पाट्या आणि त्यावर लिहिलेले हे वाक्य, बलाढ्यांची मुलं इंग्लिश शाळेत मात्र गोरगरिबांच्या मुलांना वाली कोण, असा प्रश्न सध्या विचारण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या शाळेमध्ये अद्याप ही शालेय साहित्य वाटप करण्यात आलं नाही. या विद्यार्थ्यांनी एकच विचारलेला प्रश्न म्हणजे साहित्य कधी भेटणार. आमच्या आईबाप घरी पासून आम्हाला महानगरपालिकेत आणायचं, कारण की महानगरपालिका चांगली आहे म्हणून, पण आम्हाला वेळेवर काय भेटत नाही त्याच्यामुळे. नगरसेविका, आमदार, खासदार आणि महापालिकेतील शिक्षकांची मुलं देखील खाजगी शाळेत शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थी शिकतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायला आता कोणालाच वेळ नाही. ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जी पालिकेचे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी म्हणा, शाळेतले जे शिक्षक आहेत, त्यांची मुलं पालिकेच्या शाळेत नसतात का? कारण त्यांना माहिती आहे की आपण जे आउटपुट देतोय शिक्षणाचं ते प्रॉपरली देत नाही आहे, म्हणून ते दुसऱ्या शाळांमध्ये त्यांना इंग्लिश मिडियमच्या जिथं भांडवलदारांच्या शाळा आहे तिथं पाठवलं जातंय त्यांना, आणि पालिकेच्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं पाठवली जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना नेहमीच आदराचं स्थान दिलं असून विविध योजनाही त्यांच्यासाठी त्यांनी राबवल्यात. निवृत्ती वेतन आता शेतकऱ्यांसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने पूर्ण जिल्ह्यासह नगर सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्याकरता माती निरीक्षणापासून ते शेतमालापर्यंत पीक विम्याचेही भाव देण्याकरता ठोस पावले उचलली. याचा फायदा शेतकऱ्यांना झालाय आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली आहे. अल्प आणि अत्यल्प गटातील शेतकरीही यात सहभागी होऊ शकतात. तसेच वय 18 ते 40 आहे या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. 55 ते 200 रुपये शेतकऱ्यांना दरमहा भरावे लागणार असून तेवढाच वाटा हा शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर महिन्याला 3000 रुपये निवृत्तीवेतन दिलं जाणार आहे. या योजनेचा लाभ म्हणजे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला हा लाभ मिळू शकतो. आज माझं वय 26 आहे, त्याला मला मंथली 85 रुपये हप्ता येऊन मी माझ्या 60 वर्षाच्या वयोमर्यादेपर्यंत 34,000 रुपये मी भरणार आहे. पण मला माझं वय 60च्यानंतर 3,000 रुपये मंथली मला मिळून एका वर्षामध्ये मला 36,000 रुपये चालू मिळणार असून ही योजना अत्यंत फायद्याची आहे. सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना किंवा शेतकऱ्यांना एक आधारवड म्हणलं तरी चालेल की जेणेकरून की शेतकऱ्याला वयोवृद्धपणामध्ये काहीतरी गरज असते, त्याच्या हातापायाचे कष्ट करून जाम झालेले असतात, ते काम करू शकत नाही, त्याला ह्या योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाचा उपयोग होऊन या सर्व शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातले किंवा भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा होणार आहे. आपल्या देशाची अर्थक्रांती ही शेतीवर अवलंबून असून या देशाचा खरा हिरो हा शेतकरी आहे. त्याच्या शेतीमालाला चांगला भाव देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यातील भटक्या कुत्र्यांवर नसबंदीचा प्रयोग झाल्यावर आता महापालिका मांजरांवरही नसबंदी करणार आहे. पाहूयात काय आहे हा प्रकार. भटक्या मांजरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी लसीकरण करणं आणि त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी कारवाई करण्याची सूचना यावेळी देण्यात आल्यात. ही कारवाई भारतीय जनजीवन कल्याण मंडळाने केलेल्या सूचनाच्या अनुषंगाने करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची आणि मांजरीची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामासाठी 60 महिने कालावधीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली आहे. महापालिकेकडून कुत्र्याची नसबंदी केल्यानंतर कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली, याचा अनुभव तुम्ही आम्ही सर्व पुणेकरांनी घेतलाय. मात्र कुत्र्याची नसबंदी झाल्यानंतर आता महापालिकेकडून मांजरांची सुद्धा नसबंदी करण्यात येणार आहे. मांजरांचं आरोग्य चांगलं राहो, कुठल्याही प्रकारची त्यांना धोका असू नये, त्यासाठीही लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र कुत्र्यांची संख्या जशी वाढत गेली तशीच नसबंदी केल्यानंतर मांजरांचीही संख्या वाढू शकते, याची पालिकेला जाण असताना देखील ही मांजरांची नसबंदी केली जाते आणि त्यासाठी वर्षाला 1,20,00,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे आणि महिन्याला 4,00,000 रुपये असा हा खर्च करण्यात येणार आहे. महापालिका पुणेकरांचा कराचा पैसा हा अशाच पद्धतीने वाया घालवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एकाच प्रकारच्या रोपांचं वाटप करण्यासाठी केलेल्या उपक्रमाची गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्सने दखल घेतली आहे. कडुलिंबाची 16,661 रुपये एकाच वेळी वाटप करण्याचा विश्वविक्रम झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छवारी, सुंदरवारी, निर्मळवारी, हरितवारी या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कडुलिंबाच्या रोपाचं 23 जूनला विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी गिनीसचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांच्या निकषानुसारच कार्यक्रमात रोपांचं वाटप करण्यात आलंय. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 127व्या वर्षानिमित्त श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आलंय. गणेश चतुर्थीला अर्थात सोमवारी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:10 शिर्डी कोकमठाण येथील परमपूज्य विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंदिरावरील विद्युत रोषणाचं उद्घाटन सायंकाळी 7 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यंदा असणारा गणेशोत्सव, या गणेशोत्सवावर यंदाच्या वर्षी जी सजावट केलेली आहे ती श्री गणेश सूर्यमंदिर, हे ओरिसा येथील जे मूळ सूर्यमंदिर आहे त्या सूर्यमंदिराला नजरेसमोर ठेवून ही सजावट यंदाच्या वर्षी आपण करीत आहोत. ती केलेली सजावट अत्यंत नयन मनोहर, त्याला लाईट केलेली आहे. मोतिया कलरचे लाखो ग्लोब त्यावरती विराज आपण लावलेले आहे. या यंदाच्या असणाऱ्या गणेशोत्सवाची स्थापना श्री आत्ममालिक जंगली सद्गुरू जंगलीदास महाराज यांच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी या सजावटीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते व आपल्या पुण्याचे लोकप्रिय खासदार गिरीशभाऊ बापट यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या पत्रकार परिषदेला सुनील रासने, डॉक्टर बाळासाहेब परांजपे, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने आदी मान्यवर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील अंध नागरिकांना मैला मिश्रित पाणी प्यावं लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पिंपरी शहरातील ओटा स्कीम परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील हा प्रकल्प आहे. महापालिकेच्या कोणत्याही गृहप्रकल्पात तळमजल्यावर अंध आणि अपंग व्यक्तींना राहण्याची सुविधा केली जाते. त्यानुसार या प्रकल्पात ही अंध व्यक्ती राहतात आणि त्यांना या अडचणींचा सामना करावा लागतोय. या बिल्डिंगमधील सर्व पाईपलाईन चोकअप झाल्याने प्रत्येक घरात असा मैला मिश्रित पाणी तुंबतं आणि हेच पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळून नळाद्वारे येतं. तेव्हा दूषित पाणी पिण्याशिवाय या अंधांसमोर पर्याय उरत नाही. एकूणच हा सगळा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे. मदत करावी, आमचं काहीतरी व्यवस्थित हे करून द्यावं. पाणी हे डगमध्ये पहिल्या फ्लोअरला येतं आणि डगला पाणी व्यवस्था, बाहेर जाण्याची व्यवस्था पूर्णपणे नसल्यामुळे, पूर्णपणे डग हे चोकअप झाल्यामुळे, ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे डग पूर्णपणे ओव्हरफ्लो होतात. ते ओव्हरफ्लो एवढ्या प्रमाणात होतात की आपल्या कमरे इतकं पाणी येतं आणि ते कमरे इतकं पाणी आल्यानंतर पूर्णपणे लोकांच्या घरामध्ये गेले संबंध 10 ते 12 खोल्यात, त्या खोल्यामध्ये पूर्णपणे गुडघ्या इतकं पाणी साचतं. हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पिण्याच्या पण सुद्धा पाणी युटिलिटी आहे आणि त्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा हे संडाचं पाणी मिक्स होतं आणि ह्या गरीब लोकांना ते पाणी प्यावं लागतं. ही अक्षरशः निर्लज्जपणाची गोष्ट आहे, एकदम म्हणजे खेदाची गोष्ट आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
गुरुनगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी दाखवली खाकी. पिंपरी चिंचवड शहरात चिमुकल्या विद्यार्थ्यांवरच आंदोलन करण्याची वेळ. आणि पुणे जिल्ह्यासह नगर सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेच्या नोंदणीला सुरुवात. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.